राज्यातील सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला सरकारनं मंजुरी दिली आहे. शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गापेक्षा सुद्धा लांब असणार आहे. साधारणतः 805 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. या महामार्गामुळे अनेक धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत आणि त्यामुळे महामार्गाचं नाव हे शक्तीपीठ महामार्ग असं ठेवण्यात आलंय. हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून पुढे कोकण द्रुतगती महामार्ग आणि गोव्याला सुद्धा जोडला जाणार आहे. त्यामुळे हा मोठा प्रकल्प खरं तर असेल. दरम्यान हा महामार्ग कुठल्या जिल्ह्यातून जाणार आहे आपण सविस्तर पाहूया. तर वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग कुठल्या तीर्थस्थळांना जोडला जाणार आहे तेही आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. तर या महामार्गाला माहूर, तुळजापूर, कोल्हापूर ही शक्तीपीठं जोडली जाईल. यासोबतच अंबाजोगाई, औंढा नागनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी ही शक्तीपीठं जोडली जाणार आहेत.